रामचंद्र निर्मळ बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित वलगाव अमरावती महाराष्ट्र जिल्ह्यातील पहिले कोविड-19 माहिती मदत केंद्र दिनांक 1 मे 2021 रोजी जुना बस स्टँड वलगाव येथे उद्घाटन कार्यक्रम पार पडला आहे. पुढील काळात कोरोना महामारीच्या संदर्भातील कोविड-19 संदर्भातील अमरावती जिल्ह्यातील सर्व माहिती खालील प्रमाणे: सेवादान, ऑक्सिजन मुबलकता, प्लाझ्मा दान, रक्तदान, वॅक्सिनेशन डोस, रुग्णालय बेड उपलब्धता व इतर सेवा यामार्फत देण्यात येणार येत असून आपल्या सेवेत आम्ही तत्पर राहू अशी इच्छा संस्थेद्वारे व्यक्त केली आहे. मी मंगल दिनकर निर्मळ, कोरोना माहिती केंद्र मदत केंद्र वलगाव येथून सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या कोरोनाच्या भीषण परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी काळजी घ्यावी, घरी राहावे, सुरक्षित राहावे. येणाऱ्या महामारीमध्ये दुसऱ्या वेवमध्ये वाढत्या प्रकोपामध्ये आपल्याला जीवितहानी, आपल्या घरच्यांना सुरक्षित राहण्याची हमी घ्यावी. यानंतर या मदत केंद्रामध्ये आम्ही ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी, नॉन ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी, त्यानंतर रुग्णांना ICU बेडमध्ये लागणारा खर्च, नॉन ICU बेडमध्ये लागणारा खर्च, त्यानंतर 18 ते 45 या वयोगटामध्ये होणारं वॅक्सिनेशन आम्ही ह्या सेंटरमार्फत प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये प्लाझ्मा डोनेशन आहे, ब्लड कॅम्प आहेत. तर मी तरुणांना आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण ब्लड मोठ्या प्रमाणात दान करून रुग्णांना सेवादान करावे. त्यानंतर वॅक्सिनेशन आपण घेऊन घरच्यांना आपल्यांना सुरक्षित करावी, असं विनंती करतो. धन्यवाद.